संचारबंदी काळातही सांगली शहरात थरार खुनाचं नाट्य. आज सकाळी 9 वाजता दर्गा भागामध्ये एका 33 वर्ष तरुणाचा अत्यंत तीक्ष्ण हत्याराने करण्यात आला खून. 58 वार त्याच्या शरीरावर दिसत होते, इतका प्रचंड आणि क्रूर हल्ला तिथे सांगली शहरामध्ये झालाय. त्यामुळे सांगली प्रशासन आहे तरी कुठे असा प्रश्न नागरिकांमध्ये उद्भवत आहे. कारण एकीकडे कलम 144 चालू आहे, सांगली शहरात संचारबंदी चालू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सशस्त्र हल्ला होतो म्हणजे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. सचिन अण्णा सुतार असे या मयत झालेले आणि ज्याच्यावर 58 वार झाले अशा युवकाचं नाव आहे सचिन अण्णा सुतार. आणि याच्यावर चक्क 58 वार करण्यात आले. याच्या संदर्भात 2 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. कुपवाड भागात पीर दर्ग्याजवळ सकाळी 9 ते 9:30 सकाळी सुमारास घडलेला हा भीषण प्रकार आहे. आणि त्यामुळे संपूर्ण त्या परिसरात एक दहशतीचं वातावरण नागरिकांमध्ये माजले आहे. पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलं आहे आणि नेमकं कशासाठी हा वार झालाय आणखी याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे पोलीस याचा पुढील तपास करत आहे. सांगली वरून विजय उपरीकर यांचा हा रिपोर्ट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.